पलक घडामोडी। दिवा रेल्वे आंदोलनातील पोलीस कारवाई अडकली वादाच्या भोवऱ्यात। ठाण्याच्या राममूर्ती रोड येथील पूर्ण गाडगीळ या ज्वेलर्सची एका दंपत्याने 11 लाखांची फसवणूक केल्याचे उघड। ठाण्यात नवऱ्यानेच बायकोला घातला 25 लाखांचा गंडा। नवीन आयुक्त येण्याची वाट न बघताच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी आपला पदभार सोडला। ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हिरानंदानी येथील रहिवाशांचे जीव धोक्यात। दिवा रेल्वे आंदोलनातील पोलीस कारवाई वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। दिव्यात 2 जानेवारी रोजी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ प्रवाशांनी केलेल्या हिंसक आंदोलनात तोडफोड, जाळपोळ व लुटीच्या घटना घडल्या। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 12,000 लोकांवर गुन्हे दाखल केले तर मुंब्रा पोलिसांनी 17,000 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मात्र पोलीस निरपराध लोकांना चौकशी करून थेट लॉकअप मध्ये टाकत असल्याचा आरोप अटक नागरिकांच्या नातेवाईकांनी केला आहे। तर मुंब्रा पोलिसांच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटका होताच रेल्वे पोलीस ताबा घेत आहेत। पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी अशीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मुंब्रा पोलिसांनी दिव्यातील हिंसक आंदोलनाबाबत आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे। यापैकी अनेकांच्या नातेवाईकांनी पोलिसांची आंधळी कारवाई असल्याचे सांगितले। अटक मंगेश ढेबे याचा मावस भाऊ हा दिव्यातील प्रकार घडला तेव्हा बाहेर होता, मात्र संध्याकाळी कामावरून परत घरी येताना पोलिसांनी त्याला अटक केली। याबाबत दीपक भीमन पिल्ली याच्या बीकॉम शिकलेल्या मुलाला ही अटक करण्यात आली। दरम्यान गणेश पिल्ली याला अटक केल्याने कुटुंब त्रासात आहे। पोलिसांच्या अन्यायकारक कारवाईने संतप्त पिल्ली म्हणाले की माझा मुलगा दोषी असेल तर त्याला गोळ्या घाला, पण हे कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशन भानगड नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। जवळपास 17,000 आरोपी विरुद्ध मुंब्रा पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी अण्णा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलीस सीसी प्रसार माध्यमांच्या चित्रफिती घेऊन त्यातील आंदोलकांना शोधून अटक करणार असल्याचे पोलीस वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले। असले तरी पोलीस कारवाईची आकडेवारी दाखवण्यासाठी निरपराध लोकांना लक्ष्य करीत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। उत्तर प्रदेश मधील एका दाम्पत्याने सुप्रसिद्ध अशा पूर्ण गाडगीळ ज्वेलर्सची सुमारे 11.5 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हरीश सिंग आणि त्यांची पत्नी संध्या सिंग यांनीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। सध्या मीरा रोड येथे राहणारे सिंग दाम्पत्याने पूना गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदीसाठी म्हणून भेट दिली आणि दुकानातील निरनिराळे दागिने पाहून 10 लाखांचे एक कलकत्ती मंगळसूत्र आणि 1,38,000ची एक चेन आणि ब्रेसलेट त्यांनी खरेदी केले। हे दागिने खरेदी करून त्यांनी त्या बदल्यात 11,45,000चे विविध बँकांचे धनादेश दिले आणि दागिने घेऊन निघून गेले। मात्र हे धनादेश न वाटल्यामुळे पूना गाडगीळ ज्वेलर्सची सुमारे 11.5 लाखांची फसवणूक झाली असून सध्या पोलीस या सिंग दाम्पत्याचा शोध घेत आहेत। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न।
त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाण्यात नवरणीस बायकोला 25 लाखांचा गंड घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खासगी कंपनी मध्ये व्यवस्थापक असल्याची खोटी माहिती देऊन एका तरुणीशी लग्न केले, त्यानंतर तिच्याकडील 25 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या एका नवरोबा विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणीला मुलुंड येथे राहणारा आरोपी सुनील कासार याने नवनीत मोटर्स मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. गुजरात येथे 25 कोटी रुपयांचा गॅसचा प्लांट असल्याची खोटी माहिती देऊन लग्न करण्यात भाग पाडले. त्यानंतर त्या तरुणीला शारीरिक व मानसिक छळ करून तिचे दागिने बँकेत ठेवतो असे सांगून ते बँकेत न ठेवता त्याचा अपहार करून तरुणीची 25 लाखांची फसवणूक केली. तसेच त्या तरुणीच्या आई व बहिणीला खोटी कारणे सांगून अनुक्रमे 3,04,000 व 3,08,000 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपी सुनील कासार याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. नवीन आयुक्त येण्याची वाट न बघताच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी आपला पदभार सोडला आहे. नवीन आयुक्त येण्याची वाट न पाहताच ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी काल अचानक अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्याकडे पदभार सोपवला, त्यामुळे महापालिकेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. राज्य शासनाने मागील आठवड्यात 42 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली, तर ठाण्याच्या आयुक्तपदी औरंगाबाद विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करण्यात आली. श्री जयस्वाल हे बाहेरगावी असल्याने ते ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार घेण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री गुप्ता यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार कालच सोपवला. आता ते मुंबईला SRA चा पदभार घेण्यासाठी जाणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी आयुक्तांनी केली नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्यावर नाराज होते. लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याचा तगादा आयुक्तांकडे लावला होता. तसेच विरोधकांनी रिलायन्स कंपनीला रस्ते खोदण्याकरिता फी कपात केल्याचा मुद्दा पुढे केला आहे. हे सर्व अंगलट येण्याची आयुक्तांना भीती वाटल्याने त्यांनी आयुक्त पदाचा पदभार सोडला असावा अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. घर घ्यायचं आहे तर मग या तिलक कंट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा. तिलक कंट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, आसनगाव या ठिकाणी गृह प्रकल्प सुरू आहेत. तर मग वाट कसली बघताय? आपल्या मनपसंद घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या तिलक कंट्रक्शन. संपर्क 9987386997 अथवा 9664557979. ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हिरानंदानी येथील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग रिलायन्सला खड्डे खोदण्याची परवानगी असो किंवा बगीचा बनवण्याची टेंडर देताना बांधकामात केलेला भ्रष्टाचार असो, असे एकही क्षेत्र नाही की तिथे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे अशा भ्रष्ट महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणखीन एक नवीन प्रताप उघडकीस आला आहे. घोडबंद रोड येथील हिरानंदानी इस्टेट मधील श्री मा बाल निकेतन शाळेसमोरील एका हाय टेन्शन टॉवरला खेटून या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शुभांगी ऍडव्हर्टायझिंगचा होल्डिंग लावण्यास परवानगी दिली आहे. आणि हे होल्डिंग हाय टेन्शनच्या टॉवरला खेटून असून वरून अति उच्च दाबाची वीज वाहिनी जात आहे, त्यामुळे या टॉवरला असलेल्या होल्डिंगवर
जर कधी उच्च वाहिनीचा संपर्क आला आणि त्यावर करंट आला तर होल्डिंग मध्ये करंट उतरून होल्डिंगला शॉक लागू शकतो आणि त्याला हात लागून नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो अथवा जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे या जीवितहानीला हे भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत। त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून हे होल्डिंग त्वरित हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे।